आपल्या विषयी. माझी विनंती आहे, लोकांना गाडी घेतलेली बी सांगू नका आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं नेलेली बी सांगू नका. कसं असतंय कळसकर, गाडी आणलेला स्टेटस ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळत असत. तुम्ही आणलेलाच बोबाट करीत जाऊ नका महाराज, बरं का? थोडं शांतच राहा महाराज, बरं का? लय अवघड असत काय, सोपं आहे का? पण मी म्हणते घेऊ नये असं नाही. अरे माझा बाप आयुष्यभर सायकलीवर फिरलाय, मला त्याला चार व्हीलर मध्ये बसवायचं आहे, फोर व्हीलर मध्ये. माझ्या माईनं कायम फाटके पदराची साडी घातली आणि मला माझ्या आईला बंगल्यात नांदवायचंय. अरे माझं कर्तव्य आहे की मी माझ्या आई बापाचे दुःखाचे दिवस सुखात आणावे आणि हाच माझा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. करायलाच पाहिजे. माझ्या बापाचं स्वप्न मी नाही करायचं, माझ्या वडिलांची मिरास एका देवा जर मला भेटतीये तर माझ्या बापाचं पुढचं आयुष्य मीच सुखी करावं ना. साधी गोष्ट आहे, बाप कळला पाहिजे की नाही, माय कळली पाहिजे का नाही. गाडी घ्यायचीच, पण गाडी आपल्या सुखासाठी घ्यायची, लोकांची जळवाय नाही घ्यायची. आपण गाडी स्वतःसाठी घेत नाही, त्यानं घेतली वय दोन एकर येतील पण त्याच्या पुढचंच मोरे अर्ग बैल त्यो याला बरोबर तूही मरचील. नको तुझ्याकडे ऐपत आल्यावर त्याच्यापेक्षा मोठी घे, पण पाय हात अंथरून पंगळूनच पसरावे महाराज. आमची आजी काय म्हणायची, किती मोठं व्हावं पण पाय जमिनीवर राहावे आणि जुन्या बायांचं घ्यावंच महाराज. कौतुक आहे, आजही माझी म्हातारी साबण संपल्यावर फेकत नाही, जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. गरीब आहे म्हणून नाही महाराज, तिला जाणीव कष्टाची. आजही ती अर्ध्या चपात्या चुलीवर करतील, अर्ध्या गॅसवर करतील, लय मोठी माणसं आल्यावर. म्हणजे मला कौतुक आहे रे, आजही माझी आजी दिसत नाही तरी फाटलेल्या लुगडाची गोधडी शिवती. आजही माझ्या आईला माझ्या आजीला मी सेव्हन स्टार हॉटेलला जरी नेलं, हजाराचं जरी आईस्क्रीम खाऊ घातलं, म्हाताऱ्या चमचे घरीच आणणार गॅरंटी. मला अभिमान वाटत, आय एम प्राऊड ऑफ दिस. गिल्ट ऑकवर्ड काही वाटत नाही मला, लाज वाटत नाही मला, स्वाभिमान वाटतो. कौतुक आहे मला माझ्या आईचं, आजही माझी माय, आजही माझी माय लबाडीचं रुपया खात नाही आणि कष्टाचं रुपया वाया जाऊ देत नाही, एवढं ज्ञान तिच्याकडे महाराज. आणि तिच्यामुळं आम्हाला व्यासपीठ मिळालं बरं का. आमच्या आम्ही काय केलं रे, धन्य माता पिता त्यांच्या परमार्थामुळं आमच्या मुखाधारीचं नाम आलं महाराज. नाही तर काय आजकाल चिल्ले करत, तुम्हाला काय सांगायची गरज आहे का महाराज. एखाद्या आईला म्हणलं ना हो नकल या करायला मोबाईल द्यायचा, हा तेवढंच नादी लागतंय, नाही तर काय म्हणजे करू देत नाही. नादी लावती लाव लाव गेला. अगं मग जरा वेळ देत जा, अहो एकदा घेतलं की कुणाच्या बापाच ऐकत नाही. तुझं अगं तुझं आहे ना ते, तू जन्म दिलाय त्याला बरं. हाय किती, 3.5 गुडघेपर्यंत सुद्धा उंची नाही त्याची, तुझं ऐकत नाही. तुझं अगं येड्यात करते का, 45 तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. मी तुम्हाला काय सांगते, तुम्ही वाईट आहेत असं नाही ग माय, कुठेतरी सगळं वातावरणच बदललंय, आपणच स्थिर राहणं गरजेचं आहे. मी तुम्हाला एक वाक्य सांगते माय, लेकरांना पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतो. तुम्ही त्याला हाना मारा किती, तुम्ही त्याला म्हणा वाच पुस्तक वाच, लेकरू कधीच पुस्तक वाचणार नाही. माय तुम्ही त्याच्या शेजारी पुस्तक घेऊन बसा, तुमचं लेकरू पुस्तक वाचायला शिकल्याशिवाय राहणार नाही. लेकरू आचरण करतं, कॉपी करतं आपल्या भाषेमध्ये आचरण, जे तुम्ही करताय ते. आता मला वाईट या गोष्टीचं वाटतं माय बाप, अरे आपलं ते 3-4 लेकरू आई माईवर शिवाय देतो आणि बाप कौतुकानं सांगतोय बघ पिंट्या कसला भारी शिवाय देतोय, तुला हाणलं पाहिजे आंधारात नेऊन लाका, अरे तुला ते शिवाय देत आहे त्याचं कौतुक वाटतंय दादा. अरे काय बापासारखे तर तुम्ही माझ्या, त्याचं किती योग्य मला सांगा, किती कसलं घाण शिवाय देत आहे ती. आणि ती प्रेमानं म्हणते बघ रेकॉर्ड करतोय अजून महाराज, बरं का, पाहुण्या रावळ्याला दाखवतोय. माणूस स्वतःची इज्जत स्वतःच घालवतो महाराज, इतकंही अडवणी करू नका रे. आणि बरं काय नवीन सुना हो का, थोडी वाईट वाटेल तुम्हाला माझं बोलणं, पण तुमची म्हातारी जर मिसरी चोळत असेल आणि तुमचं लेकरू जर लहान असेल, म्हातारीने शिवे दिले तरी त्याच्याकडे लेकरू देऊ नका. माझा माझा मुका घेते महाराज ती त्या लेकराचा, बरं का, तिचा हात बरोबर वाश येतो महाराज, बरं का, लेकराचं ते तोंड वाकडं करतो माझ्या पिंट्या माझ्या पिंट्या. अगदी सोड मिसरे आधी मग हिनं काय करे, तेवढं तर करीत जरी. आणि काय म्हातारी महाराज, त्या 5-5 लेकराला चुन्याची पुढे आणाय पानपट्टीवर पाठवते तिला काय, लेकराला पाठवण त्याला दाखवायला सोड नाही पाहिजे होते. काय काय नाही, संस्कार आपल्या देण्यावर असतात रे. म्हणून मी आयुष्यात सांगते काही नाही जमलं तर घरात ज्ञानेश्वरी तरी ठेवा माय बाबा, माझं एवढं तरी घ्या कीर्तनातनं, आयुष्यात रोज एक तरी ज्ञानेश्वरीची वही वाचत जा.
युग तरी रोज एकच वाचा ओम नमो जयाद्य वेद प्रतिपाद तेजस संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणी शुभ सकलार्थमती प्रकाश मही निवृत्ती दास अवधारी जोडी बस संपलं आयुष्यभर एवढंच म्हणा तरी तुम्हाला पुण्य रे रोज एवढंच म्हणा तरी तुमची मुलं संस्कारित आहेत काही काही माणसं ताई आम्हाला कळत नाही तरी वाच मायबाप आज नाही ज्ञानेश्वरी कळलेलं उद्या कळेल उद्या नाही कळली मायबाप परवा कळेल लेख काय म्हणून सांगते आयुष्यात तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल माझ्या ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कळलं नाही माझ्या ज्ञानोबरांना तुम्ही कळलात आणि माझी ज्ञानेश्वरी तुम्हाला नाही कळली तरी तिला तुम्ही कळताय ना तिला माहित नाही रोज आपल्याला हात लावतोय येड माहित नाही तिला माहित आहे ना त्याला दिसतो ज्ञानेश्वरीला गाथ्याला दिसतं महाराज सगळे आत्तापर्यंत अहो तुकोबराय म्हणले गाडवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे सामर्थ्य बघा ना तुकोबराय म्हणले तुम्ही काय आम्हाला येडे बिडे समजता का अरे अरे तुझ्या डोळ्या देखा आम्ही गाडवाचं घोडं करून दाखवू माणसं म्हणले काही म्हणतं का तोंडाला येईल ते गाडवाचं घोडं होत असत का अरे लई लांब कशाला जात आमच्याकडेच बघा ना कळलं त्यालाच कळलं अरे गाडवाचं रे आम्ही घोडे गाठ्यानेच झालो महाराज कळत आहे तुम्हाला आमच्यासारख्या येड्याला ताकद आहे महाराज शान करायची बघ ना त्या गाथ्यात सामर्थ्य बघा त्या भक्तिवात्सल्य जनाबाईचं जिच्यासाठी पांडुरंग परमात्मा त्रैलोक्याचा नाथ जगदीश परमात्मा अखिल कोट ब्रह्मांड चालक जगाचा बाप वैकुंठ सोडून येतो त्या जनाबाई म्हणतात वाची लोजो कनी जनी त्यास लोटांग आणि सामर्थ्य बघ ना वाचणाऱ्याचं कौतुक बघा ना महाराज किती आपण श्रेष्ठ आहेत एवढं ज्ञान होय मुड अतिमूर्ख त्या दगडाला ज्ञान करायची ताकद आहे एवढं सामर्थ्य ज्या ज्ञानेश्वरीत आहे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये ज्ञानेश्वरी ही जीवन संपत्ती आहे जी तुम्हा आम्हाला मिळाली जी जपायची त्या संपत्तीचं कारण महाराज हे बघा नाही करू वाटत हरकत नाही संत संत गरीब नव्हते आता नामदेव राय काय गरीब होते शेठ दामू शेठांचे मुलगे आहेत ते गुणाई त्यांच्या आईचं नाव राजाई त्यांच्या बायकोचं नाव राजाई गुणाई दोघी सासूसून आता बघा परमार्थाचं आपण कौतुक करतो यात काय कौतुक आहे नामदेवरायाच्या संसाराचं कौतुक करावं हे कौतुक आहे कळतंय तुम्हाला परमार्थाचं कौतुक करतो यात काय कौतुक आहे नामदेवरायाच्या संसाराचं सुद्धा कौतुक करावं हे कौतुक आहे कारण नामदेवरायांचा संसार सुद्धा इतका गोड आहे अहो लग्नाला नवर देव म्हणून नामदेवराय उभ आहे वरमाय म्हणून तिथं गुणाई उभी आहे दामू शेठ वरबाप म्हणून उभा आहे राजाई नावाची देखणी सुंदर सुशील सुसंस्कृत म्हणजे सुसंस्कृत असणारी सुसंस्कार असणारी स्त्री बायको म्हणून नामदेवरायांना भेटली आणि नामदेवरायाचं लग्न लावायला देव उभा आहे त्याला लग्न म्हणायचं आणि त्याला संसार म्हणायचं महाराज नामदेवरायाच्या लग्नात देव आहे मंत्रच देव म्हणतोय म्हणजे संसार किती गोड बघा ना आणि त्यांच्या मुलाचं नाव नारायण नामदेवरायांच्या मुलाचं नाव काय लेकराची नाव आपण बघा ना महाराज मग तुम्हाला त्याग सांगते बरं का त्यांच्या अहंकाराचा त्याग किती आहे त्यांच्याकडे बघा संपत्तीचं सांगाल तर राजाई पावणे तीन क्विंटलच्या सोन्याच्या पलंगावर झोपायची कळसचे मायबाप झोपाय पावणे तीन क्विंटल सोन्याचा पलंग होता मग संपत्ती किती असेल याचा घरी जाऊन विचार करा इथं अटॅक येईन तुम्हाला लोकांचा ऐकून अटॅक येतो आपल्याला महाराज सवय नाही आपल्याला लोकांचं लय ऐकायची इतकी श्रीमंत होते श्रीमंतीचा विचार करा जरा तुम्ही सोन्याची ताट्या चांदीच्या वाटी नाथबाबांच्या घरी आलेल्या पाहुण्याला जेवायला आहेत नाथबाबा गरीब आहेत का अरे आम्ही भेकरी आम्ही तुमच्याकडून पैसे घेतो नाथबाबा आलेल्या माणसाला पैसे देत होते ये बाबा कीर्तनाला घेऊन जा श्रीमंती किती असेल विचार करीत जा जरा तुकोबारांची 65 लाखाची सावकार की महाराज आताचे नाही 450 वर्षापूर्वीचे सोन्याचा भाव किती आहे धोंड्याचा महिना आपलं पुरुष मंडळी धोंडा यक्कुने काढलाय काय की गरीबाला तरास उगच महाराज जावयाला अंगठी लागते म्हणून मारते तर सासऱ्याला आणि बस त्याच्या मड्यावर बसून घाला अंगठी नाही द्यावी लागते म्हणून द्यावी लागते चांगला असते अधिक मास हा भगवंताच्या नामचिंतनासाठी असतो ते करा धोंडे करी त्याची खरंय म्हणा धोंड्याला अक्कलच नसती कळलं त्यालाच कळलं महाराज अकलीचाच भाग नसल्यावर ते धोंडेच करणार आहे ना धोंडे करण्यापेक्षा अधिक मास
अधिक मासाचं हे तीन वर्षातनं एकदा अधिक मास येतो. खरं तर अधिक मासाला अधिक मास म्हणलं जात नव्हतं, अधिक मासाला वेगळं टाकलं होतं महाराज. अधिक मास भगवंताकडे गेला आणि म्हणला, अरे काय देवा लोक चांगलं म्हणत नाहीत रे मला, मग काय कर, एक काम कर, मी तुला वरदान देतो, तू जेव्हा येशील आणि तुझ्या काळात जे जे माझं नाव घेतील त्यांना माझं नाव घेतल्यावर जेवढं पुण्य दरवेळेस भेटतं त्याच्यापेक्षा दुपटीनं पुण्य तुझ्या काळात देवाचं नाव घेतल्यावर भेटेल त्याला अधिक मास म्हणायचंय. का भगवंताच्या होईल तेवढं देवाचं दर्शन घेत चला, होईल तेवढी ज्ञानेश्वरी जास्त वाचा. एकदा पारायण करताय दिवसातनं दोनदा करा, एकदा भजन ऐकताय दोनदा ऐका. अधिक मास हा भगवंताच्या नामचिंतनासाठी असतो. म्हणून काही काही गावात बघा अजूनही काकडा चालू करतात, मग रामायण चालू करतात, मग भागवत ठेवतात, काही ना काही काही ना काही करतात. आणि आमचे काय करतात, रांगोळी काढून जावाय बोलो घर धोंडा, जिंदगीच धोंडाय रा आपली, इतकं येड्यावणी करू नका. हे बघा गरीबावर जरा अन्याय करायचं कमी करा, नसेल ते पुढच्याची परिस्थिती. ज्याला हाऊस आहे त्याला घालू द्या, चार आणत्या घालू द्या, मर म्हणाव तू घाल तेवढ्या घालायच्या तेवढ्या, पण दुसरं हा काही नियम नाही की जावायला आणतीच घालावी. ओ म्हातारा झालं ती कवर आणती घाली, तर मरण पुढच्या वर्षी ती बोट नाही राहील त्याला आणती घालाय. इतकं गरीबावर अन्याय करू नका. झाला धोंड्याचा मायना झालो की लगेच बायकोच्या मागे आलता फोन, तिकून तिकून फोन आलता, काय म्हणले मग ती आलता फोन, तुम्ही विकी नाही खरंच की नाही त्याला खरंच म्हणजे असले नवरे काय कुठं न्यावे आणि कुठं. अरे इतका भिकर आहे तू, तुला जावं तिथं गरज आहे सासऱ्याची. अरे इतका भिकर असेल तर जगतो कशाला लागा तू, तुझी बायको बाळातपणाला तिकडे जाती यार, दिवाळीला तिकडे जाती महाराज. अरे काहीतरी स्वतः करीत जा, तर पाया पडतील तुमच्या, जरा तरी असं स्वाभिमान बाळगीत जा की मी धोंड्याचा महिना माझ्या घरी करीन. दुसरा नियम एवढं काय त्याचं टेन्शन घ्यायचंय, लेक आहे म्हणून सांगते, बहीण आहे म्हणून सांगते, पाया पडते महाराज. ज्याची परिस्थिती नाही त्याला विनाकारण त्रास देऊ नका. हा धोंड्याचा महिना उगच कुणाच तरी मुळावर आणू नका. तुम्हाला खरंच अधिक मासात काय करायचं असेल तर माझ्या विठुरायाचं नाम घ्या, तुम्हाला पाहिजे तेवढं पुण्य आणि संपत्ती मिळेल. विनाकारण कुणाला त्रास देऊ नका. अहो त्या माई लेकी मरून जातो, जीव दमकुंडतो त्यांचा, तिकडे वाटतं बापाला कसं फोन करावं, बाप लय माझा गरीब आहे रे, शेतकरी माझा बाप, अरे टायमिंगला पाणी नाही, काय नाही काय नाही. अरे माझी आई कमरेला बांधू बांधू कष्ट करते महाराज, अरे घरी अन्न ताटात भाकरी नाही नीट, त्यांनी कुठून धोंडा करावं आणि कुठून कपडे घ्यावे तुम्हाला. हां त्यांच्या अंगावरचे कपडे बघायचं नाही एकदा मायबाप, अरे ते चार चार महिने कपडे घालीत नाही दुसरे, अरे ते सहा महिन्यात नाही एक साडी घेते, बारा महिन्यात नाही एक ड्रेस घेतो त्याचा बाप. इतकीच वाईट परिस्थिती रे, सुविनाकरण त्रास दे जाऊ नका कुणाला, स्वतःच्या मोहापायी स्वतःच्या फोटो पायी स्वतःच्या स्टेटस पायी फक्त त्रास देऊ नका. लेख काय म्हणून सांगते, सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते महाराज. असं तुम्ही शेतकरी तुम्हाला माहिती आहे काय जाणीव आहे, अरे पडायच्या टायमिंगला पाऊस पडत नाही, नव्हा तेव्हा मरणाचा पडते. हा तर बघा बरं, उन्हात पाऊस आहे पावसात ऊन आहे, ह्याला काय पाऊस म्हणायचा का. मगापासून तीनदा पडलाय पण पत्रा वाजला नाही, काय करायचं ह्या पावसाचं. मी म्हणलं आता पडन पुन्हा पडन पुन्हा पडन, चारदा पडलाय मगापासून पत्रा वाजला का, पत्रा वाजलं नाही एवढा पाऊस पडायला लागला आणि कसं जायचं. आणि वरण धोंड्याचा महिना आलाय, ह्यालाच म्हणा दुष्काळात तेरावा महिना महाराज. विनंती माझी नका विनाकारण परीक्षा बघू महाराज. लक्षात ठेवा, आज त्याचा बंगला आहे उद्या आपला होईल, पण आज त्याची झोपडी ना उद्या आपली पण असू शकते. करोनाच्या काय ना शिकवलं मायबाप तुम्हाला, पण विनंती मायबापाची कदर करायला शिकत जा, त्रास देत जाऊ नका विनाकारण. या विषयाकडे त्याग करता आला पाहिजे संतांचा होता. तेवढी 65 लाखाची सावकारकी, 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या तुकोबारांच्या. किती? 25 बैलगाड्या. एकदा एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी, 150 ते 200 तेवढं सोनं तुकोबाऱ्याकडे घाण होतो. एवढे सगळे कर्जपत्र तुकोबाऱ्यांनी इंद्रायणीत बुडवले, उगच नाही तुकिया झाला असे सामर्थ्य. आता एवढं ज्यांचं सामर्थ्य त्यांना गरज नाही म्हणायची की मी देहाची काळजी करतोय, काय गरज आहे. अहो ज्याने अविरत पंढरीची वारी केली, ज्याने अविरत पांडुरंगाचं नाम मुखात ठेवलं, त्यांना गरज नाही. अहो नामदाराच्या दिंडीत येडे गवाळे तिघं गेले, ज्यांनी आयुष्यात कधी कीर्तन ऐकलं नसेल तरी ते त्या वर्षी मेले नाहीच ना. अहो निसता पताका खांद्यावर घेतल्या, नामदारा म्हणले तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला यमदुजरी न्यायला आले ना, तुम्ही फक्त एक काम करा माळ घाला. आता हे कसं मरणाच्या भीती भीतीनं माळकरी झालं होतं, मग यांनी माळा शर्टाच्या आतून नाही वर्ण घातले, ते आलेलं यमदूताला दिसलं पाहिजे ना, हे वर्ण माळा घालणारे आवला दिसलं व्याकर महाराज का, माळा आतनंच असं महाराज. परत दिखाव्यासाठी करू नये महाराज, एवढे एवढे शर्टाच्या वर्ण गरज नाही ना आपल्याला घालायची. आपण मी म्हणते परमार्थ काय झालाय, आता आताच्या स्थितीला परमार्थाचं काय म्हणतं बघा. आमच्याकडे अवस्था इतकी बेकार झाली, आमच्या तुकोबाराय सांगतात नेणे फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान, लटका परमार्थ लटिका व्यवहार
नोहे हा संसार लटका व्यवहार करायला हा काही संसार नाही वाया येर झालं हरी विन ही जी आपली येर जर चालू येते हरी शिवाय वायाची आणि आपण